आज नगरसेवकांच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांच्या प्रभागामधले जे अत्यावश्यक कामं आहेत, जी काही अर्धवट स्थितीमध्ये राहिलेली आहेत काही, तर ती सुद्धा काम लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून ती राहिलेली कामं पूर्ण होतील आणि गणेशोत्सव आता येतो आहे, तर ती जे काही खड्डे पडलेले असतील किंवा काही ठिकाणी रस्ते अर्धवट असतील तर ती सुद्धा कामं त्यांना घ्यायला सांगितलेली आहेत. मला वाटतं नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं ऐरोलीमध्ये आमचे सन्माननीय भिलारे आणि त्यांचे सर्व ऐरोलीचे नगरसेवक यांनी एक मीटिंग घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत ते त्यांनी रद्द केलेले आहेत आणि काही लोकसुद्धा जे आहेत उत्सव कमी प्रमाणात करतात, म्हणजे मूर्ती छोटीशी आणणं किंवा इतर कार्यक्रमसुद्धा त्या लोकांनी घेतलेले नाहीत. जे 10 दिवसाचे गणपती आहेत ते 1.5 दिवसावरती आणलेले आहेत. त्या संदर्भातसुद्धा चांगली सर्व ठिकाणी सहकार्य मिळते आणि नवी मुंबईनी तर खास करून ऐरोली विभागामध्ये चांगली प्रथा त्यांनी आणलेली आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन इतरसुद्धा गणेशोत्सव मंडळ करतील असा मला विश्वास आहे. मला वाटतं शिवसेनेचे नगरसेवक तुम्ही जर बघितलं तर जास्तीत जास्त प्रमाणात ह्या सर्वमध्ये कोविडच्या ह्याच्यावरती काम करताना किंवा इतर ठिकाणीसुद्धा जर तुम्ही बघितलं तर या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मंडळांची जे गणेशोत्सव मंडळ आहेत ते सुद्धा निर्णय येत्या 1-2 दिवसामध्ये घेतात.